सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून जिल्ह्यातील 17 शासकीय रुग्णालयांच्या केलेल्या फायर ऑडिटचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे. मनपायुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे यांनी जिल्ह्यातील 2 शासकीय रुग्णालये आणि 15 ग्रामीण रुग्णालयांचं फायर ऑडिट पूर्ण केलं आहे. भंडारा येथील घटनेनंतर सांगली महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी मनपा क्षेत्रातील सर्व खासगी दवाखाने रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश अग्निशमन विभागाला दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी जिल्ह्यातील अन्य उपजिल्हा रुग्णालयांचं ऑडिट करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार 19 जानेवारी ते 28 जानेवारीपर्यंत कांबळे यांनी जिल्ह्यातील 15 शासकीय रुग्णालये आणि सांगली मिरजचे सिव्हिल हॉस्पिटल अशा 17 रुग्णालयांचे फायर ऑडिट पूर्ण केले आहे. त्याचा अहवाल आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांच्याकडे देण्यात आला आहे. भंडारा येथे नुकत्याच रुग्णालयामध्ये घडलेल्या दुर्घटनेमुळे माननीय आयुक्त नितीनजी कापडणीस साहेब यांनी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याबाबत दिलेल्या सूचनेनुसार आजपर्यंत 231 रुग्णालयांचे फायर ऑडिट केलेले आहे. त्याचप्रमाणे दिनांक 12/1/21 रोजी माननीय जिल्हाधिकारी सो यांच्या दालनामध्ये झालेल्या बैठकीच्या आदेशानुसार आणि माननीय आयुक्त सो यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यांतर्गत 15 ग्रामीण रुग्णालय आणि 2 शासकीय रुग्णालय अशा 17 रुग्णालयांचं फायर ऑडिट पूर्ण केलेलं आहे. मोहन राजमाने, स्टार महाराष्ट्र न्यूज, सांगली.